महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी गुन्हा दाखल झाला हे पाहून आजोबांना अभिमान वाटला असता असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. आदित्य ठाकरे यांच्यावर पुलाचं उद्घाटन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला यावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. डिलाई रोड ब्रिजच्या लेनचं उद्घाटन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र आणि मुंबईसाठी गुन्हा दाखल झाला हे पाहून आजोबांना अभिमान वाटला असता असं वक्तव्य केलंय. वेळ मिळत नाही म्हणून ही बीएमसी थांबली होती आणि आम्ही काल परवाकडे अभिमानाने उद्घाटन केलेलं आहे. एक तुम्हाला सांगतो, जी काल माझ्यावर गुन्हे दाखल केलेत आज सकाळी, जी केस झालेली आहे, माझी ह्याला एकच साधी सोपी रिॲक्शन आहे की मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्रासाठी लढत असताना जर माझ्यावर असे गुन्हे दाखल होत असतील तर आज माझ्या आजोबांना अभिमान असता असे हे गुन्हे दाखल झालेले आहेत. लोअर परेल येथे ज्या पुलाचं बांधकाम अंतिम टप्प्यात आहे त्यावर अनेक सामान पडलेलं आहे आणि ते 8 दिवसामध्ये तो पूल ओपन होणार आहे. परंतु राजकीय स्वार्थापोटी जाऊन उद्घाटन करणे, उद्या जर तिथे जर एखादा ऍक्सिडेंट जर झाला तर त्याला जबाबदार कोण? मग सरकार जबाबदार. आताच पूल बनवला आणि तिथे ऍक्सिडेंट झाला म्हणून यांनी जी काही घाई केलेली, कारण नसताना श्रेय घ्यायचा जो काही प्रयत्न केलेला आहे तो चुकीचा आहे. असं उद्घाटन करून तुम्ही कोण आहात? आता सरकारमध्ये आहात आणि जेव्हा सरकार उद्घाटन करेल त्या टायमाला तुम्ही पण सहभागी व्हा ना, आपण मिळून करू ना. परंतु जो योग्य वेळ आहे त्या वेळेला ते झालं पाहिजे. म्हणून आजची जी त्यांनी केलेली जे उद्घाटन जे आहे ते अत्यंत चुकीचं आहे, लोकांच्या जीवितेला त्यामुळे धोका होऊ शकतो, म्हणून पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केलेली. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.